नमस्कार शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत शेतकरी मित्रांनो पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना जे बोगस लाभार्थी आहेत त्यांना आता नोटीस बजवण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशी नोटीस आहे बघा कसूरदारास नोटीस ही देण्यात आली आहे तर अधिक माहिती अशी की मित्रांनो उप कृषी गणना तथा प्रमुख पीएम किसान कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचे दिनांक तर बघा मित्रांनो तहसील कार्यालय ऑफिस कसूरदारास नोटीस तर मित्रांनो बघा नांदेड जिल्ह्यातली नोटीस आहे बघा तर वितरण पत्रात दिलेल्या तपशिलाप्रमाणे केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत अपात्र असूनही देखील लाभ उचल केल्याचे असल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे आपल्या खाती जमा झालेली रक्कम आपणाकडून दहा हजार येणे आहेत तर मित्रांनो हे जे लाभार्थी आहे यांनी आतापर्यंत दहा हजार रुपयाची रक्कम घेतली आहे ही नोटीस बजावण्याच्या तारखेपासून तीन दिवसाच्या आत ही रक्कम जमा करावी रक्कम न दिल्यास देय वसुली करता तुमच्या विरुद्ध अनिवार्य कारवाई करण्यात येईल तर मित्रांनो बघा जर तुम्ही ही रक्कम परत नाही केली तर तुमच्यावर कडक कारवाई ही करण्यात येईल तर बघा यामध्ये आधार क्रमांक बँक खाते क्रमांक आपरतेचे कारण डबल पी तर मित्रांनो पीएम किसान योजनेअंतर्गत प्राप्त हप्ते पाच आणि प्रति हप्ता दोन हजार नुसार पाच म्हटल्यावर पाच तर मित्रांनो असे दहा हजार रुपये घेतले आहे तर मित्रांनो अशा प्रकारची ही नोटीस आली आहे माझ्या व सही कार्यालयाच्या शिक्केशी दिली दिनांक ठिकाण अशा प्रकारची नोटीस बजावण्यात येत आहे तर मित्रांनो जे जे बोगस लाभार्थी आहे त्यांनी खोटे बोलुंगी शासनाकडून रक्कम वसूल केली आहे त्यांना आता भरावी लागणार आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनेलला सब्सक्राइब करा जय हिंद जय महाराष्ट्र